नमस्कार, मी की आज अपना विश्वनाथ शिंदे राहणार सुरेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर विशाल कंपनीचा मी 4.5 किलो बी घेतलं होतं, त्याचं 100% जर्मिनेशन झालेलं आहे। अरे किती वर्ष तुमचं? हे दुसरं वर्ष आहे आपलं। दुसरं तुमचं आणि बंधूंचं तिसरं समजा त्यांचं धरून? हा, बंधूंचं तिसरं। पहिल्या वर्षी बंधून आणलं होतं, मागच्या वर्षी मी घेतलं। आज मी माझ्या चाळीतल्या कांद्याला 8 महिने झालेले, तरी कांदा असा कोरडा ठाक निघतो आणि कुठली खराब नाही, काही नाही। बरं, आता तुमचा जो गावातला कांदा सर्वांचा, बाकी कंपन्यांचा पण व्यतिरिक्त कांदा आहे, आपण ना नाव घेता त्यांचा गावातला घरचा सर्व कंपन्यांचा चांगल्या कंपन्यांचा कांदा, तर त्यांच्या आणि विशालच्या कांद्यामध्ये रेटमध्ये काय फरक पडला तुम्हाला? कमीत कमी 2 रुपयाचा फरक पडला। आपला जो कांदा 2 रुपयानं त्यांच्यापेक्षा जास्तच विकला, कारण की गावात भरपूर कंपनीचे बी होते, जोडीदार आहे माझे, मित्र आहे त्यांच्याकडे वेगळी होती, माझ्याकडं विशाल शेटचा होता, आणि त्याच्यात सगळ्यात जास्त विशालचा 2 रुपयानं महाग विकला। बरं, आता तुमच्या गावात तुमचा कांदा स्टोअर आहे, त्याच्याबरोबर बाकी कंपन्यांचा कांदा आहे का कोणाचा स्टोअर? नाही, आता ह्या टायमाला कोणाचाच कांदा राहिला नाही, फक्त आपला विशाल कंपनीचाच कांदा माझ्याकडे शिल्लक। बरं, आज पूर्ण स्टोअर करून त्याला 8 महिने झालेत। हा, तर त्याला आता जो तुम्ही कांदा भरता, तुम्हाला 10 गोण्यामागे किती कांदा खराब निघतोय? 10 गोण्यामाग लईत लई गमिले, 1.5 गमिले, याच्यावर काही, हा याच्यावर काहीच नाही। आज म्हणजे 8व्या महिने। बरं, आता तुम्ही सुरुवातीला ज्या दिवशी कांद्याचं गोणीचं वजन केलं होतं बाकी कंपन्यांचं आणि तुमचं, तर त्याच्यात तेव्हा वेट दोन्हीचं सेम भरत होतं का फरक होतं दोन्हीमध्ये तेव्हा? नाही, सुरुवातीला बी वेटमध्ये फरक पडायचा, पण जी जर 60 बसली तर आपली 65 बसत होती। बरं, आज पण विशालचा तुम्ही 24 तारखेला जो विशालचं कांदा विक्रीला नेला होता 24/11 घोडेगाव मार्केटला, तर तेव्हा काय रेट मिळाला तुम्हाला 24/11? 24/11 आपल्याला घोडेगाव मार्केटला 25 रुपये रेट भेटला, आणि गोणीचं वजन 65 किलो भेटलं। 65 किलोचं एक गोणी भरली तुमची। बरं, तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्यांना, काय वाटतं तुम्हाला विशालबद्दल? विशालबद्दल असं सांगू शकतो का, 2 रुपये शेतकऱ्याचा ह्या विशाल कंपनीपासून फायदा होतो, जिथं आपला फायदा होतो तेच घेतलं पाहिजे। आणि मी सर्व शेतकऱ्याला आग्रह सांगतो का, तुम्ही विशाल कंपनीचं का घ्या, कारण मी 2 वर्ष अनुभव घेतला आणि त्याचे रिझल्ट चांगले भेटले, आपलं उत्पन्न 2 रुपयानं वाढलं। अजून तरी बरं, तुमच्या गावात किती शेतकऱ्यांनी, 100 शेतकऱ्यांपैकी किती शेतकऱ्यांनी विशालचं बियाणं आणलं असेल तुमचा कार्यक्रम पाहिल्यानंतर? आपला कार्यक्रम पाहिल्यानंतर कमीत कमी 50 शेतकऱ्यांनी तरी, 100 शेतकऱ्यांनी विशाल घेतलेलं आहे गावात, 100 शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे। बरोबर, तरी आता घोडेगाव मार्केटला तुमचा कांदा जेव्हा तुम्ही हळूहळू पाठवायचे, तर तेव्हा कांद्याचा डिफरन्स चांगला राहायचा, विशाला रेट सुरुवातीपासून चांगलाच मिळत गेला? हा, सुरुवातीपासून चांगला भेटत गेला आपल्याला, सगळ्यापेक्षा ना 1-2 रुपये रेट चांगलाच। बरं, आता बाकी कंपन्यांचे जे रोपं टाकलेले आहेत घरगुती आणि बाकी कंपन्यांचे, त्याच्या रूपामध्ये आणि विशालच्या रूपामध्ये फरक आहे का? नाही, जमीन आसमानचा फरक आहे, कारण की माझ्याकडे बी घरचं रोप आहे, त्याच्यात जर्मिनेशन कमी आहे आणि विशालचं जर्मिनेशन चांगलं आहे। चांगलं, 100%।